नमस्कार. सर्वांना सापाविषयी माहिती व्हावी आणि त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. हा अल्बिनो वुल्फ स्नेक आहे. अल्बिनो वुल्फ स्नेक आपल्या मराठी भाषेमध्ये ह्याला कवड्या म्हणतात. हा बिनविषारी साप आहे, नॉन व्हेनामस साप आहे. पण हा मिमिक करतो आपला अतिशय विषारी जो साप आहे मण्यार त्याच्याशी. तर हे ह्याच्या अंगावर आता हा अल्बिनो असल्यामुळे ह्याच्यातली रंगद्रव्य नसल्यामुळं याचा मूळ कलर जो असतो तो ब्राऊनिश किंवा तपकिरी कलरचा जास्त असतो किंवा रेड काळपट रेड कडे झुकणारा असतो. अच्छा. आणि ह्याच्या अंगावर पूर्ण आडव्या पट्ट्या असतात पिवळ्या कलरच्या. तर आता हा अल्बिनो असल्यामुळे याच्यावर ते दिसू शकत नाही आपल्याला, पण जवळ जाऊन जर बघितलं आपण तर काही पट्ट्या तुम्हाला ह्या ठिकाणी आडव्या पट्ट्या दिसतील. ह्याची ओळखायची खूण ह्याच्या मानेवर व्ही आकाराची पिवळी पट्टी असते मानेच्या तिथं, आणि त्याच्या खालून लगेचच आडव्या पट्ट्या सुरू होतात पिवळ्या कलरच्या. हा अल्बिनो असल्यामुळे ह्यातली रंगद्रव्य सर्व गेलेली, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी त्याचं हृदय सुद्धा जर व्यवस्थित बघितलं तर ह्या ठिकाणी जो डार्क स्पॉट दिसतो हे त्याचं हृदय आहे. हो. आणि खालच्या बाजूला सर्व व्हेन्स पण तुम्हाला दिसू शकतील स्पष्टपणे. इथं बघितलं तर तुम्हाला ते दिसून येईल. हे अतिशय दुर्मिळ अशी प्रजाती आहे. अच्छा. हा साप आता लहान पिल्लू असल्यामुळे आम्ही ठेवलेले आता, आणि काही दिवसांनी ह्याला पान वगैरे खायला घालून. अच्छा. काही दिवसांनी सोडून त्याचं खाद्य काय काय असतं जनरली लहान? आता हे पण आपण वैशिष्ट्य निसर्गाचं लक्षात घेतलं पाहिजे की सापाचा पिल्ला देण्याचा कालावधी अंडी देण्याचा आणि पालींचा सुद्धा अंडी देण्याचा कालावधी हा जनरली सेम असतो. म्हणजे भक्ष्याच्या उपलब्धतेनुसार. अच्छा. अंडी घातली जाते खाद्य त्यांना लगेच मिळावं म्हणून. तर आता ह्या सीझनमध्ये आम्हाला आतापर्यंत पालीची भरपूर पिल्ले मिळाली. जवळपास 3 पिल्ले ह्याला खाऊ घातलेली आहेत आतापर्यंत. अच्छा. आता चौथं टाकून ठेवलेलं आहे. थोडासा मोठा झाला, सर्वाईव्ह होण्यायोग्य झाला की ह्याला पुन्हा निसर्गात सोडलं जाईल. ते मोठं आहे याच्यापेक्षा पिल्लू तरी खातात? खातात खातात, कारण ह्यांचे जबडे जे असतात आपल्यासारखे लॉक नसतात इथं. अच्छा. ह्याचे 1, 2, 3, 4 वरचे आणि खालचे 4 भागामध्ये विभाजित झालेले जबडे असतात ते. त्यामुळे चारही जबडे चारही डायरेक्शनला सेपरेट मोठे होतात. हा मोठे होतात आणि त्यांची स्किन पण फोल्डेबल असते. पायथन जसं तो मोठ्या प्राण्याला, सर्व साप जे असतात तर ते अशाच पद्धतीनं त्यांचा भक्ष घेतात शरीरापेक्षा मोठा असलेला. आणि मसलचे फोल्ड सुद्धा खूप मोठे असतात ह्याच्यामध्ये. साप जो आहे तो आपल्या जिमचे संचालक जे आहेत शैलेश शिंदे त्यांना मिळालेला होता, त्यांनी रेस्क्यू केलेला. अच्छा. आणि आम्ही हे सगळं या ठिकाणी त्याला सर्वाईव्ह करायचा प्रयत्न करतोय. ऍक्च्युली हा रात्रीच जास्त बाहेर पडतो. सेम त्यानं मिमिक जे केलेलं आहे जे आपला हा साप म्हणलं मण्यार जो म्हणलं मी तुम्हाला, सेम मण्यार सारखं ही मिमिक केलेलं की रात्रीच्या वेळेलाच बाहेर पडायचं, रात्रीच्या वेळेलाच ते भक्ष्य शोधायचं खायचं. ही त्याची पद्धत आहे. साधारण किती मोठा होतो हा? साधारण 2 ते 2.5 फुटापर्यंत होतो मोठा. हे पिल्लू आहे आता? हा सध्या पिल्लूच आहे, जन्मतःच अल्बिनो जन्म. ते पॅन्थर असतो ब्लॅक. हा तसं तसं ते हे रंगद्रव्य एकदम जास्त, रंगद्रव्य काहीच नाही. तरी आता सेक्स ऑर्गन पण इथेच असतात. अच्छा. जागा पण इथेच असते, त्याला म्हणायचं क्लोका. अच्छा. त्या क्लोकामधून सगळंच बाहेर पडतं एकाच वेळेला. आपल्याकडे जसे वेगवेगळे ओपनिंग असतात शी साठी सू साठी, तसे त्यांच्याकडे नसतात. एकच शी सू एकत्रच बाहेर पडते. ओके. म्हणून त्यांचे फिकस सुद्धा असे सेमी सॉलिड सेमी लिक्विड असे असतात.